हॅलो फ्रेंड्स लक्षवेध एम पेश अँड कंबाईन या स्टडी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी नवनाथ कदम आज महाराष्ट्र भूगोलातील एक महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे त्याचं नाव आहे महाराष्ट्र वनसंपत्ती आणि पर्यावरण या टॉपिकशी संबंधित हे दुसरं लेक्चर आहे याच्या आधी आपण पहिल्या लेक्चरमध्ये महाराष्ट्र भारत आणि पर्यावरण याच्याशी वने आणि पर्यावरण याच्याशी संबंधित आपण आयोगाने विचारलेले प्रश्न आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत आता तिसऱ्या आणि चौथ्या ले लेक्च पुढील जे काय लेक्चर होणार आहे त्याच्यामध्ये आपण भारत वणे आणि पर्यावरण त्याच्यामध्ये तयार केलेले प्रश्न असणार आहेत त्याचबरोबर आयोगाचे प्रश्न असणार आहेत प्राणी म्हणजे प्राणी संपत्ती असेल किंवा त्यांचं राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य याच्यावरती मी वेगवेगळे त्या ठिकाणी लेक्चर बनवणार आहे त्यामुळे तुम्हाला या टॉपिकशी संबंधित संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आता आजच्या या लेक्चरमध्ये जर बघितलं आपण या ठिकाणी तीन पुस्तकं चाळून या ठिकाणी मी या टॉपिकशी संबंधित पन्नास प्रश्न तयार केलेले आहेत त्यामुळं तो हे जे काय ना लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे जर तुम्हाला माझं लेक्चर जर आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे ज्या वेळेला मी नवनवीन ज्या वेळेला लेक्चर अपलोड करत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल हे लेक्चर जरा मोठं होणार आहे त्यामुळं आपण या ठिकाणी प्रश्नांची संख्या पण जास्त आहे त्यामुळं या ठिकाणी जर बोल ही जी काय लेक्चर आहे प्रश्नांची संख्या पण जास्त आहे वेळ लागणार आहे वेळ लागला तरी चालेल पण या ठिकाणी जमेल तेवढी एक्स्ट्रा माहिती या लेक्चरमध्ये पण मी देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे हे जे काय लेक्चर आहे ना तुम्ही शेवटपर्यंत बघा जे वन विभागाचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील किंवा कंबाईन किंवा एम पी एस सी यू पी सी यांचा अभ्यास करणारे जे काही विद्यार्थी असतील त्या सर्वांना या लेक्चरचा फायदा होणार आहे कारण का हा जो घटक आहे हा टॉपिक जो आहे ना तो भूगोल या विषयामध्ये येतो आहे त्यामुळं याची माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण याच्यावरती प्रश्न प्रत्येक वर्षी विचारले जातात चला मग याच्यामध्ये आपण अभ्यासाला सुरुवात करूया याच्यामध्ये पन्नासावा जो प्रश्न आहे या पन्नासाव्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बाकीच्या राहिलेल्या प्रश्नांची उत्तर मी जमेल तेवढं एक्स्ट्रा माहिती देऊन त्याचं उत्तर सांगणार आहे चला मग आता आपण आता अभ्यासाला सुरुवात करूया तर याच्यातील पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य वन विभागाचं मुख्यालय डॅश ठिकाणी आहे ऑप्शन नंबर दोन काय या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य वन विभागाचं मुख्यालय कुठं आहे नागपूर या ठिकाणी आहे चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया भारतातील वन क्षेत्राशी महाराष्ट्राचे वन क्षेत्राचे प्रमाण ड्याजॅ्यास आहे तर ऑप्शन नंबर दोन आठ टक्के म्हणजे भारताचं जे काय वनाचं प्रमाण आहे ना त्या वनाच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचं वनाचं प्रमाण किती आहे असं विचारलं आहे ते म्हणजे आठ टक्के इतका आहे ऑप्शन नंबर दोन काय या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्न आपण बघूया एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या राष्ट्रीय वन धोरणानुसार प्रत्येक राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या ड्याद्याऐश टक्के वन क्षेत्र असणे आवश्यक आहे आता ह्याच्यामध्ये भारताचं वन धोरण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आलं आणि महाराष्ट्राचं वन धोरण आहे ना ते दोन हजार आठमध्ये आलेलं आहे कधी दोन हजार आठमध्ये महाराष्ट्र सरकारचं वन धोरण आणि भारत सरकारचं वन धोरण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आहे आता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या वन धोरणानुसार प्रत्येक राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या ड्याऐश टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक आहे ऑप्शन नंबर तीन तेहत्तीस टक्के इतकं वनक्षेत्र असणे आवश्यक आहे म्हणजे त्या राज्याचं जर जर पर्यावरण जर चांगलं ठेवायचं असेल आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी त्या भौगोलिक क्षेत्राच्या तेहतीस टक्के वनाचं प्रमाण असणं आवश्यक आहे अशा प्रकारचा कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या वन धोरणानुसार केलेला आहे जो ऑप्शन नंबर तीन काय तरी या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे तर पुढील प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त वनाचे प्रमाण डॅश या विभागात आहे याचं उत्तर आहे म्हणजे ते म्हणजे ऑप्शन नंबर चार विदर्भ विदर्भामध्ये सर्वात जास्त वनाचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी विभाग विचारलेला आहे जिल्हा नाही त्या ठिकाणी जर बघलं ऑप्शन नंबर चार विदर्भामध्ये वाणाचं सर्वात जास्त प्रमाण आहे किती आहे पंचावन्न टक्के इतकं प्रमाण वाणाचं प्रमाण काय की विदर्भामध्ये आहे विदर्भामध्येच गडचिरोली जिल्हा पण विदर्भामध्ये येतो आहे त्यानंतर जर बघ दोन नंबरला जर बोललं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्के वानाचं प्रमाण आहे किती चाळीस टक्के आणि सर्वात कमी जर म्हटलं तर मराठवाड्यामध्ये किती आहे की, की? मराठवाड्यामध्ये पाच टक्के इतकं प्रमाण हे मराठवाड्यामध्ये सर्वात कमी वनाचं प्रमाण हे मराठवाड्यामध्ये आहे आणि सर्वात जास्त जर म्हटलं तर ते विदर्भामध्ये पंचावन्न टक्के आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर चार पुढील प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राच्या सर्वात कमी वानाचे प्रमाण ज्या ज्याशा विभागात आहे या ठिकाणी पण विभाग आपल्याला विचारला आहे त्यामुळे ऑप्शन नंबर तीन मराठवाड्यामध्ये काय की सर्वात कमी वानाचं प्रमाण आहे किती पाच टक्के इतकं आहे ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया आग पेट्या बनवण्यासाठी डॅदेशा वृक्षाच्या लाकडाचा वापर केला जातो ऑप्शन नंबर दोन सेमल या वृक्षाच्या लाकडाचा वापर केला जातोय आग पेट्या बनवण्यासाठी आणि आग काड्या बनवण्यासाठी हे दोन वेगळे प्रश्न आहेत आग पेट्या बनवण्यासाठी काय केलं ते सेमल या वृक्षाच्या लाकडाचा वापर केला जातोय ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया आग काड्या बनवण्यासाठी डॅजेशा वृक्षाच्या लाकडाचा वापर केला जातोय याचं उत्तर आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक पॉपलर लक्षात ठेवा आग पेट्या बनवण्यासाठी सेमल या वृक्षाच्या लाकडाचा वापर केला आहे आणि आग काड्या बनवण्यासाठी पॉपलर या वृक्षाच्या लाकडाचा वापर केला आहे याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका ऑप्शन नंबर एक हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया धुळे व नंदुरबार येथील डॅड गवतापासून सुगंधी तेल, गवता तेल बनवले जाते ऑप्शन नंबर तीन रोशा रोशा या गवतापासून धुळे व नंदुरबार येथील जे काही रोषा गवत आहे ना त्या रोषा गवतापासून सुगंधी तेल बनवलं जातं म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे तर पुढील प्रश्न आपण बघूया हिरड्यापासून टॅनिनामलं डॅश या ठिकाणी बनवले जाते ऑप्शन नंबर तीन कोल्हापूर कोल्हापूर या ठिकाणी काय केले जाते की हिरड्यापासून टॅनि नामलं बनवले जाते ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना डॅश या ठिकाणी आहे ऑप्शन नंबर एक बल्लारपूर या ठिकाणी बल्लारपूर हे कुठे येते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येते जो ऑप्शन नंबर एक ही काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया ड्या ड्या ने कागत एक, या ठिकाणी निलगिरी निलगिरीपासून कागद तयार केला जातो ऑप्शन नंबर एक बल्लारपूर दोन इचलकरंजी तीन इगतपुरी चार श्रीरामपूर तर याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर तीन इगतपुरी या ठिकाणी निलगिरी या वृक्षापासून कागद तयार केला जातो आणि ते कुठं आलं नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी आलं कुठं नाशिक जिल्ह्यामध्ये ऑप्शन नंबर तीन हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र निसर्ग पर्यटन महामंडळाची स्थापना दोन हजार पंधरा रोजी झाली असून त्याचं मुख्यालय डॅडॅश या ठिकाणी आहे तर याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर चार नागपूर या ठिकाणी आहे महाराष्ट्र निसर्ग पर्यटन महामंडळाची स्थापना दोन हजार पंधरामध्ये झाली किती दोन हजार पंधरामध्ये झाली त्याचं मुख्यालय कुठं आहे नागपूरला आहे म्हणजे ऑप्शन नंबर चार ही काय तरी या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे तर पुढील प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना डैश डैश रोजी करण्यात आली तर ऑप्शन नंबर चार एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ याची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये केली आणि त्याचं मुख्यालय कुठं आहे नागपूर या ठिकाणी याच्याशी संबंधित पुढं प्रश्न आहे त्यामुळे आप आपल्याला या प्रश्न या प्रश्न या घटकासंबंधित आपल्याला महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाबद्दल अधिक माहिती पुढे मिळणारच आहे चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना कंपनी कायदा नुसार करण्यात आली आहे या याच्यामध्ये याचं उत्तर आहे म्हणजे ऑप्शन नंबर एकोणीसशे एक छप्पनचा जो काय कंपनी कायदा होता त्या कंपनी कायद्यानुसार महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना केली कधी केली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये केली मुख्यालय कुठं आहे नागपूरला आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर एकोणीसशे छप्पन पुढील प्रश्न आपण बघूया डॅडॅस हे वर्ष महाराष्ट्र सरकारने पर्यटन वर्ष जाहीर केले ऑप्शन नंबर दोन दोन हजार अकरा हे वर्ष महाराष्ट्र सरकारनं पर्यटन वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन काय की या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे तर पुढील प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्याचे नवे वन धोरण डॅडॅस रोजी जाहीर करण्यात आले आता याच्या आधी आपण बहिलं होतं की भारत सरकारचं वन धोरण कधीचं आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशीचं आहे आणि महाराष्ट्र सरकारचं वन धोरण कधीच आहे तर ते म्हणजे सप्टेंबर दोन हजार आठ हे काय की महाराष्ट्राचं महाराष्ट्र राज्याचं नवे वन धोरण आहे ऑप्शन नंबर दोन काय की या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्न आपण बघूया खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा ऑप्शन नंबर एक आपल्याला बरोबर विधाने ओळखाला सांगितलेलं आहे याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य वन विभागाचे घोषवाक्य वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे आहे हे विधान या ठिकाणी बरोबर आहे याच्यावरतीच आम्हाला याचा दहावीमध्ये वृक्षबुल्ले आम्हा व अम्मा सोयरे वंचरे याच्यावरती निबंध लिहा म्हणून असा प्रश्न आम्हाला दहावीला आला होता हे विधान पहिलं विधान तर या ठिकाणी बरोबर आहे दुसरं विधान त्या त्याचं मुख्यालय नागपूर येथे आहे हे पण या ठिकाणी विधान बरोबर आहे आपल्याला चू बरोबर विधान ओळखायला सांगितलं आहे म्हणजे या ठिकाणी दोन्ही विधानं बरोबर आहेत म्हणजे ऑप्शन नंबर चार वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत ऑप्शन नंबर चार हे काय की का? है है। है। या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे तर पुढील प्रश्न आपण बघूया खालीलपैकी चूक विधान ओळखा ऑप्शन नंबर एक सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्रात वंधन जनधन योजने प्रारंभ झाला हे विधान या ठिकाणी बरोबर आहे सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये वंधन जन जनधन योजनेला प्रारंभ झालेला आहे या योजनेतील योजनेचे सदिच्छादूत अमिताभ बच्चन आहेत हे विधान या ठिकाणी चूक आहे अमिताभ बच्चन नाही तर विवेक ओबेरॉय हे काय की या याचे सदिच्छा दूत आहेत सदिच्छा दूत म्हणजेच ब्रँड अँबॅसडर आपल्याला चूक विधान ओळखायला सांगितलेलं म्हणजे या ठिकाणी विधान नंबर दोन हे काय चूक आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे काय ते याचं उत्तर बरोबर आहे तर चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया खालीलपैकी चूक विधान ओळखा ऑप्शन नंबर एक दहा ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी महाराष्ट्र राज्य व्याघ्र प्रकल्पाचे सदिच्छा दूत म्हणून अमिताभ बच्चन यांची निवड झाली हे विधान या ठिकाणी बरोबर आहे कधी झाली दोन हजार पंधरामध्ये तसेच ते एन डी टी व्ही वाहिनीच्या सेव अवर टायगर्स या मोहिमेचे सदिच्छा दूत आहेत हे विधान पण या ठिकाणी बरोबर आपल्याला चूक विधान ओळखायला सांगितलं आहे परंतु या ठिकाणी दोन्ही पण विधाने बरोबर आहेत म्हणून ऑप्शन नंबर चार कोणतेही विधान चूक नाही ऑप्शन नंबर चार हे काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया अठरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून डॅड्यास हा वाघ बेपत्ता झाला ऑप्शन नंबर दोन जय हा वाघ काय झाला की बेपत्ता झालेला कधी झाला अठरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी बेपत्ता झालेला आहे असं पण विचारलं जाईल की जय हा वाघ बेपत्ता कुठल्या राष्ट्रीय उद्यानात कुठल्या व्याघ्र प्रकल्पातून झाला तो म्हणजे नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून झालेला आहे आणि तो कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर दोन त्यानंतर आता पुढील प्रश्न आपण बघूया तीन नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी बोराटी जिल्हा यवतमाळ येथे सहा वर्षीय नरभक्षक डॅजॅस वाघिणीची हत्या करण्यात आली ऑप्शन नंबर एक अवनी या वाघिणीची हत्या करण्यात आली आणि याच प्रश्नाशी संबंधित अजून एक असा प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यामध्ये की बो आता अवनी वाघिणीच्या हत्या तीन नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी झालेलं बोराटी हे ठिकाण कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते म्हणजे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे अशा प्रकारे जिल्हा सुद्धा या ठिकाणी विचारला जाऊ शकतोय त्यामुळे याचं उत्तर जर बघलं ऑप्शन नंबर एक हे काय की या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे आता पुढील प्रश्न आपण बघूया एकच लक्ष तेरा कोटी वृक्ष जुलै दोन हजार अठरा आणि एकच लक्ष ते कोटी वृक्ष जुलै दोन हजार एकोणीस महाराष्ट्र शासनाच्या या मोहिमेअंतर्गत दोन हजार एकोणीसपर्यंत डॅडस कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते तर याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर तीन पन्नास कोटी हे काय ते या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे किती दोन हजार एकोणीसपर्यंत किती किती कि वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आहे पन्नास कोटी ऑप्शन नंबर तीन हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे तर पुढील प्रश्न आपण बघूया कुंडल विकास व प्रशासन व्यवस्थापन प्रबोधिनी या वन प्रशिक्षण अकादमीची स्थापना डॅडॅस रोजी झाली ऑप्शन नंबर एक दोन हजार चौदामध्ये झालेला आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चौदा कुंडल विकास व प्रशासन व्यवस्थापन प्रबोधिनी या वन प्रशिक्षण अकादमी म्हणजे या ठिकाणी वनाचं प्रशिक्षण दिलं जात आहे कुठं कुंडल विकास व प्रशासन व्यवस्थापन प्रबोधिनी या ठिकाणी त्याची स्थापना कधी झाली तेवीस ऑगस्ट दोन हजार चौदा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे तर पुढील प्रश्न आपण बघूया कुंडल विकास व प्रशासन प्रबोधिनी ही महाराष्ट्रातील पहिली वन प्रशिक्षण संस्था असून भारतातील डॅजॅस क्रमांकाची आहे तर ती म्हणजे ऑप्शन नंबर चार पाचव्या क्रमांकाची आहे आता या ठिकाणी कुंडल विकास व प्रशासन प्रबोधिनी या ठिकाणी वन अधिकारी जे आहेत ना वनाशी संबंधित जे कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांना प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं बरोबर आहे ही महाराष्ट्रातील पहिली वन प्रशिक्षण संस्था आहे तर ती भारतातील कितव्या क्रमांकाची आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे ते म्हणजे पाचव्या क्रमांकाची आहे म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर चार हे काय की बरोबर आहे तर पुढील प्रश्न आपण बघूया खालीलपैकी चूक विधान ओळखा ऑप्शन नंबर एक राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य आहे या ठिकाणी दुसरे राज्य नाही तर या ठिकाणी पहिलं राज्य आहे त्यामुळे काय की या ठिकाणी ऑप्शन नंबर एक पहिलंच या ठिकाणी चुकलेलं आहे पहिलं राज्य महाराष्ट्र आहे ऑप्शन नंबर दोन बावीस जून दोन हजार पंधरा रोजी महाराष्ट्र राज्य वन्यजीव महामंडळाने ब्ल्यू मॉर्मॉन या फुलपाखराची राज्य फुलपाखरू म्हणून निवड केली हे दुसरं विधान या ठिकाणी बरोबर आहे आपल्याला या ठिकाणी चूक विधान ओळखायला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी ऑप्शन नंबर एक जे आहे ना चुकीचं आहे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर एक बरोबर आहे आता करंटमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये ब्ल्यू डोक ब्ल्यू डॉक असं काहीतरी सिक्कीम राज्याचं फुलपाखरू आहे त्यानंतर अरु अरुणाचल प्रदेशचं झालेलं आहे त्यानंतर पाचवं राज्य तमिळनाडू बनलं होतं बरोबर आहे तमिळनाडू पण त्यांना पण फुलपाखराचा दर्जा दिलेला आहे फुलपाखराचं राज्य फुलपाखरू म्हणून दर्जा दिलेला आहे उत्तराखंड आहे कर्नाटक आहे केरळ आहे इत्यादी राज्यांनी फुल राज्य फुलपाखराला दर फुलपाखराला राजफुलपाखराचा दर्जा दिलेला आहे आणि आता करंटमध्ये जर बहिलं अरुणाचल प्रदेशचं पण त्यांनी सदरनं ब कुठलं नाव फुलपाखर त्या आता सध्या आठवत नाही परंतु पुढील लेक्चरमध्ये ज्या वेळेला मी वनाशी संबंधित पर्यावरणाशी संबंधित किंवा प्राण्याशी संबंधित वेळेला लेक्चर येईल त्याच्यामध्ये फुलपाखराचा उल्लेख त्या ठिकाणी त्याच्यावरती मी प्रश्न घेतो करंटमध्ये खूप महत्त्वाचा आहे ब्ल्यू डोग जो म्हणून जे आहे ना ते सिक्कीम या राजानं नुकतंच काय केलं आहे की राज फुलपाखराचा दर्जा दिलेला आहे त्याच्या आधी अरुणाचल प्रदेशनं पण दिलेला आहे तर ते सगळे जे काय राज्य आहेत ना त्या सगळ्या राज्यांचं मी त्या ठिकाणी उल्लेख करतो म्हणजे तुम्हाला त्याच्यातील प्रश्न जर समजा आला तर त्याचं मार्क त्या ठिकाणी तुमचं जाता कामाने तर या ठिकाणी पहिलं राज्य महाराष्ट्र आहे राज्य राज फुलपाखराला दर्जा देणं राज फुलपाखराचा दर्जा देणारं या ठिकाणी आपल्याला चूक विधान वळकाला सांगितलं आहे म्हणून याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर एक पुढील प्रश्न आपण बघूया डॅडॅस रोज डॅडॅस रोजी महाराष्ट्राच्या वन्यजीव महामंडळाने हरियाल तथा हरळ्या या पक्षाची महाराष्ट्राचा राज्यपक्ष म्हणून निवड केलेली आहे महाराष्ट्राचा राज्यपक्ष काय आहे हरळ्या हरिया हरळिया किंवा हरियाल त्याला हा काय की कबूतराच्या जातीतला एक प्रकार आहे लक्षात ठेवा हा काय की कबूतराच्या जातीतला एक प्रकार आहे आणि त्याला राज्यपक्ष म्हणून कधी दर्जा दिला हे या ठिकाणी विचारलं आहे त्यामध्ये ऑप्शन नंबर दोन जून दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्राचा राज्यपक्ष म्हणून हरळ्या किंवा हरियाल याची निवड केलेली आहे ऑप्शन नंबर दोन काय या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र जैवविविधता मंडळाने गडचिरोली जिल्ह्यातील डॅद्याशा अरण्याला महाराष्ट्रातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर एक अल्लापल्ली अरण्य महाराष्ट्रातील मंडळ मंडळाने गडचिरोली जिल्ह्यातील डॅड्याशा अरण्याला महाराष्ट्रातील पहिले जैवविविधता वारसास्थळ म्हणून घोषित केलेलं आहे ते म्हणजे कुठलं पल्ली अरण्य अल्ला अल्लापल्ली अरण्य कुठं आहेत विचारलं जाऊ शकतं डायरेक्ट गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत कुठल्या नदीकाठ आहेत प्राणहिता नदी आहेत त्याच्या संबंधित पुढे प्रश्न आहेच याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर एक चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया डॅडस रोजी महाराष्ट्र सरकारने जमिन्युरिल बांबूंच्या सर्व प्रजातींची वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्तता करण्याचा निर्णय घेतला तर याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर एक दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्र सरकारनं काय केलं की जमिन्यु जमिन्युरिल बांबूच्या सर्व प्रकारच्या सर्व प्रजातींची वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्तता करण्याचा निर्णय कधी घेतलेला आहे कधी दोन हजार सतरामध्ये याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर एक बरोबर आहे चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया गडचिरोली जिल्ह्यातील डॅड्याशे गाव बांबू विक्रीचा अधिकार मिळवणारे भारतातील पहिले गाव ठरले ऑप्शन नंबर दोन लेखामेंढा काय की लेखामेंढा हे गाव की बांबू बांबू विक्रीचा अधिकार मिळवणार मिळवणारे भारतातील पहिले गाव आहे लेखामेंढा हे कुठल्या जिल्ह्यामध्ये आलं गडचिरोली जिल्ह्यामध्ये आलं जिल्हा सुद्धा विचारला जाऊ शकतोय त्यामुळे हे सगळी माहिती असणं खूप गरजेचं आहे नुसता प्रश्नामध्ये सु प्रश्नामधून सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती मिळून जाते बघा आता या ठिकाणी गडचिरोली हे काय प्रश्नामध्ये दिलेला आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बा बांबू विक्रीचा अधिकार मिळवणारे भारतातील पहिले गाव लेखामेंढा हे कुठल्या ले जिल्ह्यामध्ये आलं गडचिरोली जिल्ह्यामध्ये आलेलं आहे अशा प्रकारचा आपण प्रश्न विचारला जाऊ शकतोय या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर दोन चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राच्या एकूण वनक्षेत्रापैकी क्षेत्रापैकी टक्के क्षेत्र वनक्षेत्र एकट्या विदर्भात आहे आता एकट्या विदर्भामध्ये किती आहे याच्या आधीच आपण बघितलं ऑप्शन नंबर एक पंचावन्न टक्के एकट्या विदर्भामध्ये आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्के आहे आणि मराठवाड्यामध्ये पाच टक्के आहे म्हणजे या ठिकाणी जर बघलं ऑप्शन नंबर एक हे काय की या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे चला मग आता आपण पुढील प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राचे नवे वन धोरण दोन हजार आठशी संबंधित अभ्यास समिती कोणती आता दोन हजार आठमध्ये महाराष्ट्राचे नवे वन धोरण आलं होतं त्याच्याशी संबंधित समिती कोणती असं विचारलेलं आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर चार मारुती चितंपल्ली समिती काय की मारुती चितमपल्ली समिती महाराष्ट्राचे नवे वन धोरण दोन हजार आठशी संबंधित आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर चार चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया या ठिकाणी थोडीशी घाई पण करणं खूप गरजेचं आहे नाहीतर तुम्हाला बोर वाटेल साधंसोपं प्रश्न आहेत हे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास होतो या ठिकाणी तुमचा मग जरा फास्ट घेतलं म्हणजे त्यामध्ये सोळा ते, ते बावीस मार्च डॅडॅस रोजी महाराष्ट्र राज्याने जल जागृती सप्ताह साजरा केला त्यामध्ये कधी साजरा केला होता जल सप्ताह सप्ताह सोळा ते बावीस मार्च दोन हजार सोळा सोळा ते बावीस मार्च दोन हजार सोळामध्ये महाराष्ट्र सरकारनं काय केलं की जल जागृती जल जागृती सप्ताह साजरा केलेला आहे म्हणजे याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर एक तर पुढील प्रश्न आपण बघूया या ठिकाणी जरा मोठा प्रश्न आहे पण काय अवघड भे या ठिकाणी मोठा प्रश्न आहे म्हणून भेचं कारण नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने या ठिकाणी मी मांडलेला आहे खालीलपैकी चूक जोडी ओळखा यामध्ये वनाचा प्रकार आणि ते वणक आढळतात त्या प्रदेशामध्ये प्रजन्याचं प्रमाण किती आहे पावसाचं प्रमाण किती आहे हे आपल्याला या ठिकाणी जोड्या दिलेलं आहे त्यातील चूक जोडी ओळखायला सांगितलेली आहे आपल्याला त्याच्यामध्ये चूक जोडी कुठली ओळखू आपण या ठिकाणी आता पहिली जोड्या सधारित वने दोनशे सेंटीमीटरपेक्षा जास्त ही या ठिकाणी जोडी तर बरोबर आहे दोन निम सधारित वने एकशे पन्नास ते दोनशे सेंटीमीटर हे पण या ठिकाणी बरोबर आहे तीन आर्द्र पाझडी वने शंभर ते दीडशे सेंटीमीटर तिसरी जोडी पण या ठिकाणी बरोबर आहे आणि शुष्क पानझडी वने पन्नास ते शंभर सेंटीमीटर हे पण या ठिकाणी चौथी जोडी पण या ठिकाणी बरोबर आहे आणि पाचवी जोडी आहे काटेरी झुडपी वणे चाळीस सेंटीमीटरपेक्षा जास्त ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे या ठिकाणी चाळीस सेंटीमीटरपेक्षा जास्त नाही तर पन्नास सेंटीमीटरपेक्षा जास्त प्रदेशामध्ये काय होतात की काटेरी झुडपी वणे त्या ठिकाणी काय होतात की आढळून येतात आपल्याला या ठिकाणी चूक जोडी ओळखायला सांगितले आहे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर पाच हे काय की या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बोर याचं उत्तर बरोबर आहे त्यानंतर आता चला मग आपण पुढील प्रश्न आपण बघूया लक्षात ठेवा हे खूप महत्त्वाचं आहे कुठल्या जी काय वनं आढळतात ही व त्या वनं जी ज्या ठिकाणी आढळतात त्या वनामध्ये किती प्रजन्याचं प्रमाण किती आहे किंवा असं पण दिलं जातं या एखाद्या प्रदेशामध्ये अमुक अमुक एवढा प्रजन्य पडतो आहे तर त्या ठिकाणी कुठली वनं आढळतात अशा प्रकारचा आपण प्रश्न विचारला जाऊ शकतो आहे म्हणजे सगळी सगळी शक्यता या ठिकाणी आपण डोक्यामध्ये घेतली पाहिजे आयोग कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आहे आयोगातर्फे विचारला जाऊ शकतो आपण डोक्यामध्ये थोडासा विचार केला पाहिजे बरोबर आहे नुसती भोकंपट्टी करून त्या ठिकाणी चालत नाही तर त्या ठिकाणी आयोगाची मेंटॅलिटी पण ओळखली पाहिजे आयोग कधी क प्रत्येक वेळी सरळ प्रश्न विचारत नाही कधी कधी वाकड्यातनं पण प्रश्न विचारतो प्रश्न तोच असतो पण थोडासा वाकड्यातून विचारला जातो आहे जेणेकरून आपण फसावं आणि आपली मार्क जावी तेच त्यांना हवं असतं आहे बरोबर चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया सागवान पळस खैर अंजन बीजाशाल इत्यादी वृक्ष कोणत्या वनात आढळतात सागवान पळस खैर अंजन बीजाशाल इत्यादी वृक्ष कोणत्या वनात आढळतात त्या ठिकाणी जर बघितलं उष्ण शुष्क पांझडी वने ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे उष्ण कटिबंधीय शुष्क पांझडी वने याच्यामध्ये सागवान पळस खैर अंजन बीजाशाल इत्यादी वृक्ष आढळतात म्हणजे ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे चला मग आता आपण पुढील प्रश्न बघूया महाराष्ट्र सरकारच्या वन योजना व वर्ष यांच्या बरोबर जोड्या ओळखा बरोबर जोड्या ओळखायला सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वन योजना दिलेल्या आहेत त्या योजना कधी सुरू झाल्या त्यांचं वर्ष दिलेलं आहे त्यातील आपल्याला बरोबर जोडी ओळखायला सांगितलेलं आहे ले योजना वन योजना आणि वर्ष बरोबर पहिली जोडी आहे सामाजिक कोनीकरण योजना एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये सुरू झाली होती का हो एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये सामाजिक कोनीकरण योजना सुरू झाली होती ऑप्शन नंबर दोन संत तुकाराम वनग्राम योजना दोन हजार सहामध्ये सुरू झाली होती हे पण या ठिकाणी जोडी बरोबर आहे आणि याच्यावरतीच असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र सरकारची वनग्राम योजना कोण कोणत्या कौन संतांच्या नावे आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र सरकारची वनग्राम योजना ही कोणत्या संताच्या नावे आहे ते म्हणजे संत तुकाराम महाराज यांच्या नावे आहे बरोबर ऑप्शन नंबर ही, ही जी काय जोडी नंबर दोन आहे ना संत तुकाराम वनग्राम योजना दोन हजार सहा हे पण या ठिकाणी बरोबर आहे ऑप्शन नंबर तीन वृक्ष लाकू लागवड योजना दोन हजार बारा हे पण या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर ऑप्शन नंबर चार हरित सेना दोन हजार सोळामध्ये हे पण या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी जर बघितलं सामाजिक व्यग्रहण योजना एकोणीसशे एक्क्याऐंशी संत तुकरा तुकाराम वनग्राम योजना दोन हजार सहा वृक्ष लागवड योजना दोन हजार बारा आणि हरित सेना दोन हजार सोळा या महाराष्ट्र सरकारच्या वन योजनेच्या या सर्वच्या सर्व बरोबर जोड्या आहेत म्हणून ऑप्शन नंबर पाच वरील सर्व जोड्या बरोबर आहेत हे काय की या प्रश्नाचं उत्तर आहे तर पुढील प्रश्न आपण बघूया गडचिरोली जिल्ह्यातील अल्लापल्ली वने डॅदॅस गड नदीकाठी वसलेले आहेत लक्षात ठेवा अल्लापल्ली वने कुठे आहे कुठे आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत ही अल्लापल्ली वने डॅदॅस नदीच्या काठी वसलेली आहेत ऑप्शन नंबर चार प्राणहिता या नदीच्या काठी वसलेली आहेत तुम्हाला माहित असेल प्राणहिता कशाला म्हणतात प्राणहिता दोन नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांचा संगम होतोय प्राणहिता त्याला काय म्हणते त्या त्या दोन नद्यांच्या संयुक्त प्रवाहाला काय म्हटलं जातं प्राणहिता असं म्हटलं जातं आणि प्राणहिता जी काय आलं संगम कुटाला प्राणहिता हे शिरोणचा गडचिरोली या ठिकाणी आहे लक्षात ठेवा वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांचा एक ए, संगम होतो त्या दोन नद्यांच्या संयुक्त प्रवाहाला प्राणहिता असं म्हटलं जातं आणि प्र हा संगम कुठं होतोय शिरोणचा गडचिरोली या ठिकाणी होतोय आणि याच प्राणहिता नदीच्या का काठी अल्लापल्ली वने आढळतात ते कुठं आलं गडचिरोली जिल्ह्यामध्ये आलं म्हणजे याचं उत्तर जर बघितलं ऑप्शन नंबर चार हे काय या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे तर पुढील प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राच्या राज्या डॅडॅस रोजी वन्यजीव संरक्षण कायदा लागू झाला ऑप्शन नंबर एकोणीसशे एक बहात्तरमध्ये लागू झालेला आहे लक्षात ठेवा भारत भारत सरकार जो, का वन जो काय वन्यजीव संरक्षण कायदा आहे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरमध्ये महाराष्ट्र राज्यात पण काय झालं की वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरमध्येच लागू झालेला आहे आणि वन संवर्धन कायदा जो आहे ना भारत सरकारचा जो काय वन संवर्धन कायदा आहे एकोणीसशे ऐंशीमध्ये लागू झालेला लक्षात ठेवा वन वन्यजीव संरक्षण कायदा आणि वन संवर्धन कायदा याच्यामध्ये फरक आहे वन्यजीव संरक्षण कायदा म्हटलं तर एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये आणि वन संवर्धन कायदा म्हटलं तर कधी आला भारत सरकारचा एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये आला बरोबर याच्यामध्ये दोन्हीमध्ये फरक लक्षात ठेवा याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर एक चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया डॅड या प्रकारच्या वनातील वृक्षांची उंची सर्वात जास्त आहे या ठिकाणी वृक्षांची उंची सर्वात जास्त कुठल्या वनामध्ये असते ऑप्शन नंबर दोन उष्ण कटिबंधीय निम सधारित वने आता निम सधारित वने म्हणजे काय पांझडी वने आणि सदारित वने यांच्या सानिध्यामध्ये असलेली वने त्याला निम सधारित वने म्हणतात तर ह्याच्यामध्ये नावातच दिलेलं निम साधारित म्हणजे निम्म सदारित म्हणजे त्या ठिकाणी सदारित असतं म्हणजे निम्म म्हणजे अर्धा भाग सदारित असतो म्हणजे अर्ध्या प्रमाणात झाडं त्या ठिकाणी सदारित असतात आणि अर्ध्या प्रमाणात झाडं त्या ठिकाणी पांझडी असतात म्हणजे थोडक्यात सांगायचं काय पांझडी वने आणि साधारित वने यांच्या सानिध्यात किंवा यांच्या मिश्रणातून साधारित वने का होतात की त्या ठिकाणी जी काय मिश्रण असतं त्याला साधारित वने म्हणतात किंवा पांझडी वने आणि साधारित वने यांच्या शेजारी आढळणारी वने म्हणजेच काय की सदाहरित वने असं पण त्या ठिकाणी म्हणू शकता तर या ठिकाणी ही जी काय ना सर्वात जास्त वृक्षांची उंची ही कुठल्या वनामध्ये आढळते तर ते म्हणजे उष्ण कटिबंधीय निम साधारित वने ऑप्शन नंबर दोन हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्न आपण बघूया प्रकारच्या वनातील वृक्ष बाष्पीभवन टाळण्यासाठी कोरड्या ऋतूत स्वतःची पाने गाळतात ऑप्शन नंबर या ठिकाणी जर बघितलं पानझडी वने म्हणजेच मोसमी वने म्हणजे ठरावी कालावधी ठारावी कालावधीमध्ये काय करतात का करतात की आपले पानं गाळतात कशासाठी पानं गाळतात बाष्पीभवन टाळण्यासाठी आता उन्हाळ्यामध्ये माहितीच आहे उन्हाळ्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असतं पाणी कमी असतंय आधीच पाणी नसते जमिनीमध्ये वनस्पतीला पाणी एवढं जास्त प्रमाणात मिळत नाही मग ते वनस्पती पण बघा किती हुशार आहे की झाडाची पानं गळू नये म्हणून झाडाची स्वतःची पानं गाळतात कशासाठी झाड पूर्णतः मरू नये म्हणून का करतात की आता पानं जर राहिली तर पाण्याची गरज पण जास्त लागणार म्हणून या ठिकाणी वनस्पती का करतात पाणी कमी आहे जमिनीत म्हणून पानच गाळून टाकतात जेणेकरून झाड जगावं त्याला थोडक्यात म्हणायचं काय की ॲडॅप्टेशन देखील म्हणून आपण म्हणू शकतोय अनुकूलन ॲडॅप्टेशन म्हणजे परिस्थितीला अनुसरून स्वतःमध्ये बदल करणं त्याला ॲडॅप्टेशन म्हणजेच अनुकूलन असं म्हटलं जातं या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि पाणी कमी आहे म्हणून काय की या ठिकाणी पाण्या आता पानं जर राहिली पाण्याचं बाष्पीभवन होणार आधीच पाणी शरीरामध्ये कमी असणार आहे वनस्पतीच्या म्हणून या ठिकाणी वनस्पती का करतात की आपली पानं गाळतात कधी गाळतात कोरड्या ऋतूत कोरड्या ऋतूत म्हणजे उन्हाळ्यातच म्हणायचं थोडक्यात कोरड्या ऋतूमध्ये आपली पानं गाळतात कुठली वने म्हणजे आद्र पानझडी वने वनातील जी काही झाडं आहेत ना ते आपली पानं गाळतात ही ठराविक कालावधी मध्ये घडून येतं कधी घडून येतं कोरड्या ऋतूमध्ये म्हणून त्याला मोसमी वने या नावाने देखील त्या या वनाला आद्र पानझडी वनाला ओळखले जाते म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे काय या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात डॅडॅश या प्रकारच्या वनांचे प्रमाण सर्वात जास्त आहे तर या ठिकाणी जर बघितलं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघू तुम्हाला याचं उत्तर माहीत आहे का या ठिकाणी जर तुम्ही याच्यामध्ये बदल करू शकता किंवा याच्यामध्ये आर्द्र पानझडी वने मोसमी वने शुष्क पानझडी वने बाई मी या ठिकाणी तुम्हाला मीच या ठिकाणी उत्तर सांगतो तर शुष्क पानझडी वने याचं प्रमाण जास्त आहे शुष्क पांझडी वने महाराष्ट्रात डॅड्याशा प्रकारच्या वनांचे प्रमाण सर्वात जास्त आहे शुष्क पानझडी वने ऑप्शन नंबर चार याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे त्यानंतर आता पुढील प्रश्न आपण बघूया तसं पण तुम्हाला मी पन्नासावा प्रश्न ठेवणार आहे त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे एकेचाळीस प्रश्न आहे या ठिकाणी आद्रपांझळी वनातील मोसमी वने डॅडस हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आहे या ठिकाणी आपण साग नुसता या ठिकाणी आपण वाचू साग ऑप्शन नंबर एक साग हा काय की आद्रपांझडी वन आद्रपांझडी वन याला काय म्हणतात की ठराविक कालावधीमध्ये पानं गाळतात म्हणून त्याला मोसमी वने म्हणतात या मोसमी वनातील डॅडस हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आहे तो म्हणजे साग कुठला साग ऑप्शन नंबर एक हे काय की या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी द्यायद्याशी वने आढळतात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारा म्हटलं आता महाराष्ट्राचा पश्चिम किनारा म्हणजे काय तो अरबी समुद्राच्या शेजारचा जो किनारा आला त्या ठिकाणी त्या नद्यांच्या मुखाशी द्यायद्याशी वने आढळतात ऑप्शन नंबर एक अल्लापली वने दोन कॅनब्रेक्स वने तीन वने खारपोटीची वने चार वरीलपैकी नाही तर या ठिकाणी ऑप्शन नंबर तीन खाजन वने खारपोटीची वने, वने, वने ही महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी ही वने आढळतात ऑप्शन नंबर तीन एखादरी या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया बघू किती वेळ झालेला या ठिकाणी आपलं लेक्चर चालू होऊन बत्तीस मिनटं या ठिकाणी वेळ झालेला आहे तेहतीस मिनटं या ठिकाणी आपल्याला वेळ झालेला आहे चला मग सुरू केलेला आहे महाराष्ट्रात डॅडियाच्या वनाचं प्रमाण सर्वात कमी आहे तर महाराष्ट्रामध्ये डॅडियाच्या वनाचं प्रमाण सर्वात कमी असं विचारलेलं आहे सर्वात कमी जर बघितलं सर्वात जास्त आपण बघितलं त्या ठिकाणी शुष्क पांजळी वन याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे तर सर्वात कमी जर म्हटलं या ठिकाणी खाजन वने वने सुंदरीची वने खारपुटीची वने माझ्या मते हे जी काय बघितलं ना यालाच हे जी काय नाही एकाच नावानं ओळखलं जातं म्हणजे वने असतील किंवा वने असतील सुंदरीची वने त्याच्यामध्ये सुंदरीची झाडे मोठ्या प्रमाणात प्रमाणात असतात म्हणून त्याला सुंदरीची वने या नावाने देखील ओळखलं जातं खारपुटीची वने हे सगळी एकाच नावानं ओळखली जातात यापैकी कुठला पण प्रश्न नाव येईल तुम्हाला वने महाराष्ट्राच्या कुठल्या किनाऱ्यावरती आढळतात किंवा कुठल्या दिशेला आढळतात किंवा सुंदरीची वने असतील किंवा खारपोटीची वने किंवा मॅग्रोव वने असा शब्द त्या ठिकाणी प्रश्नामध्ये वापरला जाईल तर वरील सर्व पर्याय बरोबर आहेत कारण ते एकाच वनाबद्दल हे शब्द वापरले जातात <coughs> त्यामुळे जर बघलं महाराष्ट्रामध्ये शर्वा सर्वात जास्त सर्वात कमी वनाचं प्रमाण जर बघितलं हे खारपोटीची वने हे जे काय आहेत ना वने खाजन वने याचं प्रमाण सर्वात कमी आहे आणि ते जवळजवळ झिरो पॉईंट चार किंवा पाच टक्केच्या आसपास एवढं प्रमाण आहे आणि दो दर दोन वर्षांनी वंश ते अहवाल जाहीर होतो आहे त्यामुळे हे जी काय टक्केवर ना खालीवर होते म्हणजे थोडक्यात ठेवा लक्षात ठेवा की आ, या ठिकाणी एक टक्क्याच्या खाली आहे एक टक्क्याच्या खाली हे काय की या वनाचं प्रमाण आहे की ती एक टक्क्याच्या खाली आता दर दोन वर्षांना वंश अहवाल प्रकाशित होतोय म्हटल्यानंतर थोडाफारसा बदल होणारच आहे त्याच्यामध्ये कमी किंवा जास्तमध्ये त्यामुळे ते आपण एवढं पॉईंटमध्ये लक्षात ठेवण्यापेक्षा एक टक्क्यापेक्षा कमी या वनाचं प्रमाण आहे एवढं आपण लक्षात ठेवू म्हणजे पुढं जर थोडाफारसा बदल झाला तर आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होणार नाही बरोबर एक टक्क्यापेक्षा कमी तर या ठिकाणी जर पहिलं महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनाचं प्रमाण आहे एक टक्क्यापेक्षा कमी खाजनवणी वने जे आहेत ना त्याला म्हणतात म्हणजे वरील सर्व पर्याय बरोबर आहेत ऑप्शन नंबर पाच हे काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया एकूण क्षेत्रफळाच्या महाराष्ट्रातील वनाचे प्रमाण डॅड्यास इतकं आहे आता महाराष्ट्राचं जे काही एकूण क्षेत्रफळ आहे ना या क्षेत्रफळाच्या महाराष्ट्रातील वनाचं प्रमाण डॅड्यास इतकं आहे तर ते म्हणजे ऑप्शन नंबर तीन एकवीस टक्के आहे काय की ऑप्शन नंबर तीन एकवीस टक्के महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या किती महाराष्ट्रातील वनाचं प्रमाण किती आहे एकवीस टक्के आहे आणि भारताशी प्रमाण जर म्हटलं महाराष्ट्राच्या वनाचं प्रमाण ती किती आहे आठ टक्के लक्षात ठेवा महाराष्ट्राचं वनाचं प्रमाण हे भारताच्या वनाच्या प्रमाणाशी किती आहे आठ टक्के आहे आणि महाराष्ट्राच्या क्षेत्रफळा क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्राचं वनाचं प्रमाण किती आहे एकवीस टक्के आहे आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीच्या एक कायद्यानुसार किती टक्के वन क्षेत्र असणं आवश्यक असते त्या राज्याच्या क्षेत्रफळाच्या तेहतीस टक्के लक्ष ठेवा एक खूप महत्त्वाचं पॉईंट आहे या ठिकाणी याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका नंतर या या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर तीन एकवीस टक्के चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया वनांचे मूळ मूळ स्थान डॅडॅश हे मानले जाते बघितलं आपण वने म्हणजेच खारपुटीचे वने खाजन वने वनाचे मूळ स्थान डॅडॅश ए मानले जातं ऑप्शन नंबर एक भारत हे काय की वनाचे मूळ स्थान मानले जाते ऑप्शन नंबर एक हे काय की या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया खालीलपैकी बरोबर विधान ओळखा ऑप्शन नंबर एक महाराष्ट्राचा पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग आहे हे विधान या ठिकाणी बरोबर आहे महाराष्ट्राचा पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग आहे ऑप्शन नंबर दोन महाराष्ट्राची पर्यटन राजधानी औरंगाबाद आहे हे पण या ठिकाणी बरोबर आहे लक्षात ठेवा महाराष्ट्राचा पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग आणि पर्यटन राजधानी म्हटलं तर त्या ठिकाणी औरंगाबाद आणि महाराष्ट्र पर्यटनाबाबत घोषवाक्य अमर्याद महाराष्ट्र आहे हे पण या ठिकाणी विधान बरोबर आहे म्हणजे वरील सर्व विधानी बरोबर आहेत ऑप्शन नंबर पाच हे काय या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे त्याच्यामध्ये जर बहिलं ऑप्शन नंबर ए पाच काय की या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया खालीलपैकी बरोबर विधान ओळखा ऑप्शन नंबर एक महाराष्ट्रात वन्यजीव सप्ताह वन्यजीव सप्ताह एक ते सात ऑक्टोबर दरम्यान साजरा करतात बरोबर आहे महाराष्ट्रात वन्यजीव सप्ताह एक ते सात ऑक्टोबर दरम्यान साजरा करतात पर्या पर्याय नंबर दोन महाराष्ट्रात वन महोत्सव एक ते सात जुलै दरम्यान साजरा करतात बरोबर आहे भारतामध्ये जर वन मोला वन महोत्सवाला सुरुवात कधी केलेली आहे एकोणीसशे बावन्नमध्ये महा भारतामध्ये वन महोत्सवाला सुरुवात केली कोणी वन मंत्री कनैलाल यांनी याच्याशी संबंधित आपण पुढील लेक्चरमध्ये बघणारच आहोत माहिती भारताशी संबंधित वने आणि पर्यावरण असतील प्राणी असतील किंवा राष्ट्रीय उद्यानं अभयारण्य महाराष्ट्र आणि भारत त्यामध्ये आपण बघणारच आहोत याच्यामध्ये जर बोलूया ऑप्शन नंबर जे काय एक आणि दोन हे दोन्ही पण या ठिकाणी बरोबर आहेत म्हणून ऑप्शन नंबर चार वरील दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया खालीलपैकी चूक विधान ओळखा चूक विधान ओळखाला सांगितले आपल्याला एक महाराष्ट्रात सर्वात जास्त वानाचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के आहे पंच्याहत्तर टक्के आहे का पंच्याहत्तर टक्के नाही तर या ठिकाणी जर बघितलं एकोणसत्तर टक्के वानाचं प्रमाण आहे किती गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त वनाचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात आहे म्हणजे गडचिरोली जिल्ह्याची एकूण जमीन आहे ना त्या जमिनीच्या किती एकोणसत्तर टक्के वनाचं प्रमाण आहे बरोबर आहे आणि सर्वात कमी आहे कुठं आहे तर ते म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात कमी आहे ती किती आहे झिरो पॉईंट अठरा टक्के हे विधान या ठिकाणी दुसरं विधान बरोबर आहे लक्षात ठेवा सर्वात जास्त वनाचं प्रमाण तर म्हटलं तर ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे बरोबर आहे आणि सर्वात कमी वानाचा जिल्हा म्हटलं सर्वात कमी वानाचा जिल्हा म्हटलं तर त्या ठिकाणी मुंबई शहर आहे परंतु प्रमाण जर म्हटलं सर्वात कमी वानाचं प्रमाण असलेला जिल्हा म्हटलं तर त्या ठिकाणी लातूर जिल्हा आहे की ते झिरो पॉईंट अठरा टक्के आणि सर्वात जास्त गडचिरोली एकोण जवळजवळ एकोणसत्तर इत टक्के इतकं की वानाचं प्रमाण गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी आपल्याला चूक विधान ओळखायला सांगितलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी ऑप्शन नंबर दोन हे काय या प्रश्नाचं उत्तर यापैकी आपलं चूक विधान ओळखायला सांगितलं आहे बरोबर आहे जे ऑप्शन नंबर एक हे तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर लक्षात ठेवा ऑप्शन नंबर एक येते या ठिकाणी चूक विधान ओळखायचं आहे आपल्याला म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर एक हे तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे विधान दोन बरोबर आहे आपल्याला चूक विधान ओळखायचं आहे म्हणून ऑप्शन नंबर एक बरोबर तर पुढील प्रश्न आपण बघूया पारपोली हे फुलपाखराचे गाव महाराष्ट्रातील डॅड्या जिल्ह्यात आहे पारपोली हे फुलपाखराचे गाव महाराष्ट्रातील डॅड्या जिल्ह्यात आहे ऑप्शन नंबर तीन सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये कुठल्या सिंधुदुर्ग जो ऑप्शन नंबर तीन हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे आणि लक्षात ठेवा ठेवाय करंटमध्ये काही एक फुलपाखराचं जाव झालं गाव जाहीर केलं महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव महादरे महादरे हे महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव नुकतंच या ठिकाणी दोन हजार बावीसमध्ये मध्ये जाहीर केलेलं आहे त्यामुळे हे करंटमध्ये महत्त्वाचं आहे हे पण लक्षात असू द्या आणि पारपोली हे फुलपाखराचे गाव महाराष्ट्रातील डॅडॅस जिल्ह्यात आहे ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन नंबर तीन हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे तर पुढील प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील डॅडॅस हा जिल्हा जंगलाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो एकदम साधा सोपा प्रश्न आहे बऱ्याच वेळाला तुम्ही वाचला असेल ऐकलं असेल ऑप्शन नंबर एक दिलेला आहे गडचिरोली दोन भंडारा तीन गोंदिया चार यवतमाळ तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि हा साधा सोपा प्रश्न आहे त्यामुळं या ठिकाणी चुकता कामा नाही तुम्ही या ठिकाणी तर लिहिलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बरोबर आहे हा साधा सोपा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांना आलंच पाहिजे आणि आज आपण जर बघितलं पन्नास प्रश्न या ठिकाणी आपण या टॉपिकमध्ये बघितलेले आहेत भारतीय भारता महाराष्ट्राची काय वन वन आणि पर्यावरणाशी संबंधित मी तयार केलेले प्रश्न हे पन्नास प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एकनाथ पाटील यांचा ठोकळा याचा वापर केलेला आहे त्यानंतर काय आप्पासाहेब फातनुरे यांच्या यांचं पुस्तकदेखील वाचून मी त्यातून प्रश्न काढलेले आहेत त्याचबरोबर प्राध्यापक चोरमले प्रवीण चोरमले यांचं पण मी त्या ठिकाणी पुस्तक वाचलेलं आहे अशा तीन पुस्तकातून या ठिकाणी तसेच स्टेट बोर्ड आहे जुनं पुस्तक दहावीचं त्याच्यामधून पण प्रश्न या ठिकाणी घेतलेला म्हणजे एकूण चार पुस्तकांचा वापर करून मी या ठिकाणी प्रश्न घेत आहे त्यामुळं तुम्हाला जे काही सगळं मिश्रण त्या टॉपिकशी संबंधित आयत या ठिकाणी डिश तयार करून मी तुमच्यासमोर मांडत आहे फक्त तुम्ही या ठिकाणी खायचं काम करायचं आहे तेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला काय करा की सबस्क्राईब करा जर तुम्हाला जर मी दिले लेक्चर जर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अपेक्षा क अपेक्षा करतोय की मी मी तुम्हाला हे माझं लेक्चर आवड़ेल असेल तेव्हा मी तुमचा मित्र नवनाथ कदम निरोप घेतो आहे धन्यवाद आणि जाता जाता एक सांगतो पुढील आपण भारतचा भारत वन भारत आणि प्राणी असतील किंवा राष्ट्रीय उद्यान अभयारण्य याच्याशी संबंध आपण घेणारच आहोत माहिती चला मग मी तुमचा मित्र नवनाथ करो नवनाथ कदम निरोप घेतो धन्यवाद